मराठवाडा मुक्ति संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपा निमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर बंजारा समाजाने विविध मागण्यांसाठी पांढरे वादळ महिला मोर्चाचे आयोजन केले होते. पारंपरिक वेशभूषेत निघालेल्या मोर्चातील महिलांच्या घोषणांनी क्रांती चौक ते आमखास मैदानापर्यंतचा मार्ग दणाणला होता. बंजारा समाज विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून आंदोलन करीत आहे. तर शनिवारी येथे आयोजित मंत्रिमंडळ बैठकीवर बंजारा व राजपूत भामटा भटके विमुक्त समाज महिला कृती समितीच्या पांढरे वादळ महिला मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. तर क्रांती चौक येथून मोर्चाला प्रारंभ झाला व पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या या महिला मोर्चाचे नेतृत्व महिलांनीच केले होते. दरम्यान पारंपरिक हलगी वाद्य वाजवत आणि जोरदार घोषणा देत हा मोर्चा पैठण गेट टिळक पथ सिटी चौक मार्गे रंगीन दरवाजा येथून आमखास मैदान येथे पोहोचला. यावेळी मोर्चेकरांनी दिलेल्या घोषणांनी मोर्चा मार्ग दणाणला होता. तर या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी मोर्चेकरांनी दिला.